विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी अजून तरी भिंत नाही, अशी अजून तरी भिंत नाही। येतील वादळे खेटेल तुफान, येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट ही चालतो मी। अडथळ्यांना भिवून अडकळणे भावनांना पसंत नाही, भावनांना पसंत नाही। असे अगदी चपखल वर्णन ज्या व्यक्तिमत्वाविषयी करता येईल ते म्हणजे बहुरंगी मुसाफिर, अर्थात अच्युत गोडबोले। सोलापूरच्या शाळेपासून पवईच्या आय आय टीपर्यंत, मोडक्या तोडक्या इंग्रजीपासून ते तिच्यावर मिळवलेल्या हुकमतीपर्यंत, उदासीनता, अपयश, अपमान, शल्य, आव्हाने आणि त्यातून परत एकदा समुद्र चिरणारी, गगनाला भिडणारी अशी सॉफ्टवेअर क्षेत्रात घेतलेली झेप, साहित्य क्षेत्रात आपल्या अष्टपैलू व चौफेर लेखनीतून केलेला आविष्कार, हा सारा प्रवास म्हणजे एखाद्या पाथफाइंडरची असावी तशी जणू शोभायात्राच, सात सफरींची आठवण व्हावी इतका तो अद्भुत रम्य आणि बहुरंगी जीवन प्रवास। पवईच्या आय आय टीमधून केमिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेणाऱ्या या अवलियाने गडगंज पगारांच्या नोकऱ्या धुडकावून दिल्या आणि शाद्याला भिल्ल आदिवासींच्या हक्कांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला। हाच अवलिया आदिवासींसाठी तुरुंगातही गेला। 10 दिवसांच्या या तुरुंग विश्वात आयुष्याचे जणू रहस्यच उलगडले। नंतर मुंबईत कामाठीपुऱ्यातल्या वेश्यावस्तीतील त्या सफरीतून वेश्यांच्या भयानक, निर्दयी आणि क्लेशदायक वास्तवाची अगदी जवळून समीक्षा केली। सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबत वेश्यांना आरोग्य, शिक्षण, गुप्तरोग याविषयी प्रबोधनही केले। हा कालखंड म्हणजे या मुसाफिरच्या आयुष्यातील एक अंधकारमय पहाट होती, भविष्यातील उज्ज्वल वाटचालीला दिशा दाखवणारी प्रकाशाची तिरीप, प्रकाशशलाखा होती। आदिवासी, झोपडपट्टी आणि वेश्यावस्तीतील हे भयावह अनुभव पाठीशी असलेल्या या मुसाफिराने थेट आय टी क्षेत्रात उडी मारली आणि एका नव्या पर्वाला सुरुवात झाली। ग्रॅज्युएशन केमिकल इंजिनिअरिंगमध्ये, करिअर मात्र सॉफ्टवेअर क्षेत्रात, असला हा अतरंगी खिलाडी। सुरुवातीला अगदी कामगार, सुपरवायझर पदांवर काम करणाऱ्या या अतरंगी मुसाफिरने IBM, सिंटेल, L&T, इन्फोटेक सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या CEO पदापर्यंत मजल मारली। याबद्दल डॉक्टर अनिल अवचट म्हणतात, कुठं ते शाद्यांचे आदिवासी आणि कुठं ते अमेरिकेतले सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रमुख मालक, कुठं सोलापूरच्या थिएटरात जाऊन सिनेमा पाहणारा पोरगा आणि कुठं कम्प्युटर क्षेत्रात घुसणारा हा वेडा मुसाफिर। अचाट बुद्धिमत्ता, न पटलेले जुगारून देण्याची हिंमत, निर्मितीची आस, शोधक वृत्ती, काहीतरी हटके करून बघण्याची उफाळती लालसा, हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली। सॉफ्टवेअरच्या अवघड स्पर्धात्मक क्षेत्रात मोठी मजल मारणारा हाच माणूस अर्थशास्त्र, संगीत, साहित्य, जागतिक राजकारण, समाजशास्त्र अशा विविध विषयांचा अभ्यास करतो आणि त्यावर पुस्तके लिहितो। त्यांच्या विचारातील विलक्षण पारदर्शकता, मर्मभेदी दृष्टीची न विझणारी झलक आणि अभ्यासपूर्ण लेखन यामुळेच त्यांची मनात किमियागार, अर्थात नादवेद, मुसाफिर यांसारखी असंख्य पुस्तके आजही वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत। कम्प्युटर इंजिनिअरिंगमधील साध्या आणि सरळ भाषेतील त्यांचे लिखाणही तितकेच प्रभावी आणि विषयाची गोडी लावणारे आहे। अच्युत गोडबोले विविध क्षेत्रात यशाची सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करत होते, आजही करत आहेत, परंतु नियतीला कदाचित ते मान्य नसावे म्हणून स्वतःच्या पोटच्या मुलाला ऑटिझमसारख्या मानसिक आजाराने गाठले। परंतु या गोष्टीचे दुःख करत न बसता त्यांनी आशियाना इन्स्टिट्यूट फॉर ऑटिझम ही संस्था उभारली आणि अशा अनेक मुलांचे ते पालन करते झाले। सामाजिक जाणीवांचे धगधगते निखारे प्रखरतेने जागे ठेवणारे, जगमगते करिअर बिरकावून व्यवस्थेविरुद्धच्या प्रत्यक्ष लढ्यास उद्युक्त करणारे, संसारातील जगावेगळ्या दुःखाचा जीव घेणा लपंडाव आणि स्वप्नांनी दिलेल्या वैफल्य आणि त्यातून आलेली उदासीनता, काळजाचा दगड होईल असे फटके सोसूनही त्याच काळजात माणसाच्या जगण्याविषयीचं न शमणारं कुतूहल
तेवत ठेवणाऱ्या या मुसाफिरची ही कहाणी. लेडीज अँड जेंटलमन, होल्ड युअर ब्रेथ अँड पुट युअर हँड्स टुगेदर टू वेलकम अ मॅन विथ डिस्टिंक्ट विजन, अ प्रॉलिफिक रायटर, अ प्रॉलिफिक ऑथर, अ सोशल कॉन्ट्रिब्युटर अँड अ टेक्नॉलॉजी एक्सपर्ट, श्री अच्युत गोडबोले.